अर्जुनगर परिसरातील श्री जय हनुमान गजानन महाराज मंदिर संस्थान अमरावती येथे रविवारी दिनांक 8 जानेवारी रोजी जागतिक पारायण दिनानिमित्त सामूहिक पारायणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे 21 अध्यायाचे पारायण करण्यात आले. धर्मग्रंथ प्रचारक व प्रसारक सौ छायाताई प्रकाश इंगळे दर्यापूर यांच्या मधुर वाणीतून पारायण करण्यात आले. बापणा मागे राहिला कोहुता स्नानासी गेला म्हणून त्याची वेळ झाला म्हणे गिरीने स्नान करून आला घरी तो समुद्रे ऐशा परे दर्शनाची गेली साडी आता समजले विठ्ठलाच्या मग तुरी निघाला पळत पळत दर्शनाचा रुळ येत राहुळाच्या रोटी अमित गर्दी झाली लोकांची मुलीच वाटत. यावेळी या सामूहिक पारायणात परिसरातील महिलांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संस्थेचे अध्यक्ष रमेशराव भडांगे, उपाध्यक्ष प्रकाशराव इंगोले, कोषाध्यक्ष नामदेवराव पाचघरे, सचिव आत्मानंद नाकाडे व सर्व विश्वस्त परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारायणानंतर लगेच महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.